विविध प्रलंबित मागण्यांसाठी तीन मेपासून संपावर जाण्याचा इशारा कोल्हापूर महापालिका कर्मचारी संघानं दिला होता या नोटीसीच्या अनुषंगानं महापालिका प्रशासन आणि कर्मचारी प्रतिनिधींची आज बैठक झाली महापालिका कर्मचाऱ्यांना प्रलंबित महागाई भत्ता आणि महागाई भत्त्यातील फरक मंजूर करण्यासह अन्य मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्यानं तीन मेपासूनचा संप स्थगित करण्याचा निर्णय कर्मचारी महासंघानं घेतला आहे एक जानेवारी दोन हजार सोळा ते एकतीस डिसेंबर दोन हजार वीस या कालावधीतील सातव्या वेतन आयोगाचा फरक आणि अडतीस टक्के महागाई भत्ता मिळावा निवृत्त किंवा मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना सेवा उपदानाची रक्कम तीस दिवसात द्यावी अन्यथा त्यावर व्याज मिळावं रोजंदारी आणि ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना पगारवाढ करावी हंगामी कर्मचाऱ्यांना रिक्त पदावर नियुक्त करावं या मागण्यांबाबत महापालिका प्रशासन कर्मचारी संघानं तीन मेपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा महा महापालिकेला दिला होता या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे आणि कर्मचारी प्रतिनिधींची बैठक झाली कर्मचाऱ्यांना देय असलेल्या महागाई भत्त्याचा फरक देण्याचा निर्णय घेण्यात आला ठोक मानधन कर्मचाऱ्यांना दहा टक्के पगारवाढ वर्ग चार मधील कनिष्ठ लिपिक या पदावर पदोन्नतीची प्रक्रिया पंधरा दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे त्यानंतर मुकादम कम क्लार्क आणि मुकादम या पदाचा प्रमोशन करण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला गणवेश वाटप करणं शिलाई भत्ता वाढ करणं आणि त्यापुढं वेळोवेळी होणारी महागाई वाढ ज्या त्या, त्या महिन्याच्या वेतनात समाविष्ट करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला अन्य मागण्यांबाबत कर्मचारी संघाबरोबर वाटाघाटी करून सकारात्मक निर्णय घेण्याचं मान्य करण्यात आलंय त्यामुळे तीन मेपासून पुकारलेला संपत तूर्त स्थगित करण्याचा निर्णय कर्मचारी महासंघानं घेतलाय